विद्यार्थी मित्रांनो, NEMS या परीक्षेसाठी आकृत्यावर आधारित प्रश्न हा 3 ते 4 मार्काचा एक प्रश्न असतो। हा प्रश्न आकृतीवर आधारित असतो। ह्या ज्या आकृती असतात ह्या भूमितीय आकृती असतात आणि त्या बंदिस्त असतात। उदाहरणार्थ त्रिकोण, आयत, चौरस, वर्तुळ या प्रकारची बंदिस्त आकृती असते आणि ती एकमेकाला गुंतागुंतीत असते, गुंफलेली असतात। आता ही जी पहा, या ठिकाणी आपण एक आकृती काढून दाखवली, या प्रकारची साधारणपणे आकृती असते। या आकृतीमध्ये काय केलं जातं, तर या आकृतीमध्ये एक समजा त्रिकोण काढलेला असेल तर त्रिकोण हा कुठल्या तरी घटकाचं प्रतिनिधित्व करत असतो। उदाहरणार्थ इथं त्रिकोण आहे तर त्रिकोण कोणाचं प्रतिनिधित्व करतोय, विज्ञान व तंत्रज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करतोय। दुसरी जी आकृती मी या ठिकाणी काढली आहे ती आहे गणिताची, वर्तुळाची। आणि वर्तुळ काय दाखवत आहे, की वर्तुळ असं दाखवत आहे की त्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना गणित विषय आवडतो। त्याचप्रमाणे चौरस ही सुद्धा एक बंदिस्त आकृती आहे आणि हा सुद्धा विषय दाखवतो की ही आकृती सुद्धा असं दाखवते की त्यांना इंग्रजी हा विषय आवडतो। मग ही आकृतीचं जर थोडक्यात आपल्याला स्पष्टीकरण पाहायचं असेल तर आपण असं करू शकतो, हे वर्तुळ जर पूर्ण पाहिलं तर या वर्तुळाच्या आतमध्ये ज्या ज्या संख्या दिसतात आपल्याला 4, 7 आणि 8 या सर्वांची जर बेरीज केली तर 4, 7 आणि 8 एकूण येथे बेरीज 15। 15 ही संख्या असं दाखवते की त्या वर्गातील गणित विषय 15 विद्यार्थ्यांना आवडतो। त्याच पद्धतीने आपण जर दुसरा प्रश्न विचारला की फक्त गणित किती विद्यार्थ्यांना आवडतो, आता हा आकडा काय सांगतोय पहा, 4, 7 आणि 8 वर्तुळातल्या पूर्ण संख्या आहे म्हणून हा गणित विषय सर्वांना आवडतो। पण फक्त गणित विषय ज्यावेळेस आवडतो असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस फक्त गणितात म्हणजे फक्त वर्तुळात त्या संख्या असली पाहिजे, म्हणजे ती चौरसा नको आणि त्रिकोणातही नको। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की 8 ही संख्या अशी आहे की फक्त वर्तुळात आहे, म्हणजे 8 विद्यार्थ्यांना फक्त गणित हा विषय आवडतो असा त्याचा अर्थ होतो।